ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत MIM पक्षाच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या वतीने बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना मास्क आणि डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक संदीप सिंग गिल, पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार सह मिरज पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कोणत्याही प्रकारे गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे, त्याबरोबरच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे MIM ने मास्क आणि साबणाचे वाटप केलेले आहे. MIM ने जे अध्यक्ष याचे मिरजचे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे यांनी दर्गा परिसरामध्ये जे आमचे कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांना 100 मासेस आणि परत 100 डेटॉल साबण्स त्यांनी इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. गेल्या 20 तारखेपासून आपण इथं बंदोबस्त आपण करतो आहे. इथं गर्दीवर नियंत्रण ठेवणं किंवा गर्दी होऊ नये यासाठी आपण इथं प्रयत्नशील आहे. इथं उरूस 20 तारखेपासून चालू होता, परंतु हा करोना व्हायरस सारखा साथीचा रोग असल्यामुळे प्रशासनाने, तहसीलदार साहेबांनी आणि या पूर्ण सिस्टीमने आपण तो बंद केलेला आहे. म्हणजे उरूस त्यांनी डिक्लेअर केला की आम्ही इथं साजरा करणार नाही आणि जे काही खादिम आणि जे इतर त्यांचे पुजारी आहेत त्यांच्या मार्फतीने जे काही दर्ग्याची जी काही आराधना किंवा पूजा होणार आहे आणि ती झालेली सुद्धा आहे. तर ह्या परिसरामध्ये जो काही लोकांनी गर्दी करू नये, कारण की लाखांनी लोक इथं येतात आणि व्हायरसचा प्रसार होईल याच्या दृष्टिकोनातून आपण इथं बंदोबस्त लावलेला आहे. बंदोबस्त असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आज मास्क वाटण्यात आले. MIM चे जे काही जिल्हाध्यक्ष आहेत कांबळे साहेब यांचे मी आभार मानतो आणि प्रत्येक नागरिकाने आपली स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरातून बाहेर पडू नका. आपल्या चुकीमुळे आपल्या लहान मुलांना अशा प्रकारच्या व्हायरसची जर लागण झाली तर ती आपली चुकी असणार आहे. लहान मुलांना काही समजणार नाही आहे. रोज सकाळ संध्याकाळ आपण जास्तीत जास्त वेळेला आपण हात धुतले पाहिजेत आणि सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे आणि आपल्याबरोबर बोलताना 1 मीटरचं डिस्टन्स ठेवून आपल्या इतर लोकांशी संभाषण केलं पाहिजे. आपण जेवढं घरातून बाहेर पडणार नाही तेवढं आपण ह्या रोगावर जी काही लढाई आहे, ही जागतिक लढाई आहे, ह्याच्यावर आपण मात करू शकू. सर्व नागरिकांना पोलिसांतर्फे आव्हान आहे की आपण घरातून बाहेर पडू नका, लहान मुलांची काळजी घ्या आणि जास्तीत जास्त सुरक्षित वागा. पोलिसांच्या आदेशाचं पालन करा, प्रशासनाच्या आदेशाचं पालन करा, गर्दी करू नका, उघड्या ठेल्यावरचं काही खाऊ नका आणि सर्दी होणार नाही, खोकला होणार नाही यासाठी कुठल्याही प्रकारचे पेयजनक पदार्थ खाऊ नका आणि आपल्याला सुरक्षित ठेवा. देशाला मदत करा, प्रशासनाला मदत करा आणि ह्या रोगापासून जी लढाई आहे ही लढाईसाठी सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. थँक्यू. जय.